त्यामुळे राजकीय घडामोडी वेगानं पुण्यात. तिकडे गुढीपाडवा तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं शिधापत्रिका धारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यामध्ये अंत्योदय अन्न योजनेतील राज्यातील 1,63,00,000 शिधापत्रिका धारकांना हा फायदा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी दिवाळीत सुद्धा आनंदाचा शिधा याचं वाटप करण्यात आलं होतं. प्रमाणे सर्वसामान्य लोकांचा पाडवा आणि बाबासाहेब आंबेडकर जयंती सगळे सण जे येतात यासाठी दिवाळीप्रमाणे आनंदाचा सुद्धा याचं देखील वाटप राज्य शासनाच्या माध्यमातून होईल आणि त्यामुळे नवीन वर्ष पाडवा देखील सगळ्यांचा आनंदात जाईल. सगळ्यांना शुभेच्छा देतो. गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या झिंगानूर परिसरात उन्हाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच पाणी टंचाईचे चटके जाणवू लागलेत. तालुका आणि जिल्हा मुख्यालयापासून सर्वाधिक लांब अंतरावर असलेल्या झिंगानूरमध्ये नळ योजना उभारून पाण्याची टाकी बांधण्यात आली. मात्र स्थानिक आदिवासींच्या घरापर्यंत पाणी पोहोचलंच नाही. परिणामी ज्या विहिरीत दूषित पाणी आहे ते पाणी पिण्यास अयोग्य आहे असं सुद्धा सांगितलं जातं. या विहिरीतील पाणी पिण्याची दुर्दैवी वेळ स्थानिक नागरिकांवर का आली याच्याबद्दल मात्र कोणीच बोलत नाही. महाराष्ट्राच्या टोकावरच्या अतिदुर्गम भागातील विदारक परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. सरकार कोट्यवधी रुपये आदिवासी भागासाठी खर्च करते योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी, मात्र त्या योजना वेळेवर पूर्ण होत नाहीत. त्याचा परिणाम लोकांना दूषित पाणी पिऊ नये असं लिहिण्यानंतरही लोकांना त्या ठिकाणचं दूषित पाणी प्यावं लागते. ही परिस्थिती हे विदारक वास्तव आहे. महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर पाणी पिण्यास अयोग्य या विहिरीतील पाणी पिऊ नये असे शब्द या ठिकाणी लिहून बोर्ड लावलेला आहे. तरीही या ठिकाणी महिला मुलांना घेऊन पाणी प्यायला पाणी भरायला आलेल्या आहेत. हे विहिरीतलं पाणी आहे आपण बघू शकता, बेडकं याच्यामध्ये दिसत आहेत. आणि हा जो पाणी आता हे लोक यांच्या घरात स्वयंपाकासाठी असेल पिण्याच्या पाण्यासाठी वापरणार आहेत. किती वाईट परिस्थिती आपण अनेक ठिकाणी बघत असतो. बिसलरीचाच वापर होतो पिण्याच्या पाण्यासाठी, इथं मात्र दूषित पाणी या लोकांना प्यावं लागत आहे. या गावासाठी नळ योजना तयार करण्यात आली होती. 3 वर्ष झाले नळ योजनेचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे, पाईपलाईन टाकलेली आहे, मात्र नळ योजनेमधलं पाणी अजूनपर्यंत त्यांच्या घरापर्यंत पोहोचलेत नाही. त्या ठिकाणी लोक पाणी काढण्याचा प्रयत्न करतात. दिवसभर पाण्यासाठी या महिलांची भटकंती सुरू असते. इथले सामाजिक कार्यकर्ते आहेत, काय परिस्थिती आहे? लोक इथं दूषित पाणी पिऊ नये म्हणून लिहिले तरी लोक पित आहेत. आम्हाला पाणी मिळत नाही सर, आम्हाला ते पाणी मिळत नसल्यामुळे नाही का आम्हाला मोठी अडचण आहे. पाण्याची टंचाई मोठी असल्यामुळे आम्हाला दूषित पाणी पिणे आवश्यक आहे. पूर्ण कुटुंबालाच पाण्यासाठी अशा पद्धतीने भटकंती करावी लागते आणि ते सुद्धा दूषित पाण्यासाठी. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, झिंगानूर, गडचिरोली.